पाचव्या टप्प्यातील मतदान मोठ्या उत्साहात पार पडले. ठाणे लोकसभा मतदारसंघातील नवी मुंबई शहरामध्ये मतदानाचा उत्सव नागरिकांमध्ये मोठा पाहायला मिळाला. प्रत्येक मतदान केंद्रावर बूथवर प्रचंड नागरिकांची गर्दी असून प्रत्येक नागरिक हे मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. नवी मुंबई शहरातील ठाणे आणि बेलापूर मतदारसंघामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रत्येक केंद्रावर जाऊन पाहणी केली. मतदान हे सुरळीतपणे पार पडत असल्याची खात्री करून घेतली. कोणत्याही प्रकारचा गोंधळ नवी मुंबई शहरामध्ये नाही. शांततेत मतदान पार पडले. निर्भीडपणे नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावं असे आवाहन त्यांनी केले होते. आज ठाणे मतदारसंघाचे आपल्याकडे दोन ACs आहेत, ऐरोली आणि बेलापूर. या ठिकाणी जवळजवळ 800-850 पोलिंग बूथ्स आहेत. आपल्याकडे 10 पोलीस स्टेशन्समध्ये याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि ह्यामध्ये जी महत्त्वाची बूथ्स आहेत ज्या ठिकाणी गर्दी होते आहे, एका ठिकाणी 18 बूथ्स आहेत एका पोलिंग स्टेशन लोकेशनला. काही स्लम्समध्ये काही बूथ्स आहेत अडीअडचणीच्या ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी आज सर्वच भेटी दिलेले आहेत आणि बंदोबस्त चोख असल्याबद्दलची खात्री केलेली आहे. टेक्निकल काही अडचणी असू शकतात, पण अदरवाईज कुठेही लॉ अँड ऑर्डरचा कुठेही इश्यू आलेला दिसत नाही आहे. ह्या संपूर्ण परिसरामध्ये आपण जवळजवळ 4000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं डिप्लॉयमेंट केलेलं आहे. याशिवाय 800 होमगार्ड्ससुद्धा आपल्या मदतीला आहेत आणि 6 कंपन्या आर्म्ड पोलीसच्या, ज्याच्यामध्ये केरला, कर्नाटका, RPF आणि आपली SRPF अशा 6 कंपन्यासुद्धा आपण ह्या ठिकाणी डिप्लॉय केलेल्या आहेत. नवी मुंबई आवाजसाठी शाफिक सतविलकरचा रिपोर्ट.